कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत। पिस्तुलाच्या धाकाने अपहरण झालेले अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस पथकाने औरंगाबाद जालना रोड वरून त्यांना सुखरूपपणे अहमदनगर पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयात हजर केले आहे। सकाळी त्यांच्या अपहरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती, तरी हुंडेकरी हे सुखरूप असल्याने त्यांच्या हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। आज पहाटेच्या सुमारास करीम हुंडेकरी हे नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडले। ते मस्जिदीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पातळीवर असलेल्या टोळक्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लाल रंगाच्या कारमध्ये घातले, त्यानंतर ते पसार झाले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली। अपहरणकर्त्यांची माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केलं। अपहरण झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली। आरोपी पसार झाले असून तोफखाना कोतवाली व एलसीबीचे पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहे। हुंडेकरी यांच्याकडून घटनाक्रमाबाबत अधिक माहिती घेत आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांचा या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे।